नमस्कार आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे वाळवणाचे पदार्थ सगळीकडे बनवण्याची लगबग चालू झाली असेल आज आपण उपवासाचे पापड बनवणार आहोत हे पापड चवीला खूपच छान लागतात हे पापड तळल्यानंतर तेलकट होत नाहीत योग्य प्रमाण घेऊन जर हे पापड बनवले तर खूपच खुसखुशीत होतात अगदी ओठाने मोडतील मोडता येतील असे प्रमाण मात्र मी सांगितल्याप्रमाणेच घ्या खास करून साबधानीचं पीठ आणि बटाट्याचं हे पापण आपण लाटून नाही करणार हो। आहोत तर ते कसे करायचे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी दोन किलो बटाटे कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत अगदी हे बटाटे असे उकलेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत अर्धवट कच्चे घ्यायचे नाहीत आणि हे गरम असतानाच ह्याचे साल काढून घ्यायची सुर सगळे एक साथ नाही काढायचे तीन तीनच्या ग्रुपमध्ये करून घ्यायचे कारण की हे बटाटे आपले मोठे की मोठे घेतलेले आहेत तीन ते चार बटाटे सोलायचे आणि किसून घ्यायचे अशा पद्धतीने करणार आहोत आपण अशामुळे आपले बटाटे शेवटपर्यंत गरमच राहतील हे असं का करायचं हे तुम्हाला नंतर कळेलच आता हे तीन बटाटे माझे सोलून झालेले आहेत आता एक मोठं घमेलं घ्यायचं किंवा जर तुमच्याकडे मोठं पातेल असेल ते घेतलं तरी चालेल जे मेजरमेंटचे कप असतात त्याच्यातला पाव कपाचा जो कप आहे तेवढं भरून मी हे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरी तयार करून घेतलेलं आहे अर्धा कप साबुदाना चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा कोरडाच भाजायचा आणि मिक्सरमध्ये वाटून बारीक आपली जी मैद्याची चाळण असते त्याने चाळून घ्यायचा पाव कपातलं पण मी पाऊन कपच घेतलेलं आहे पीठ त्याच्यातलं पण थोडंसं मी बाजूला ठेवलेलं आहे आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया मी दोन टेबलस्पून टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परत दोन चमचे लाल तिखट टाकायचं था। आहे ही फक्तच मिरची पावडर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण जे पहिले तीन बटाटे सोलून घेतलेले ते किसून घ्यायचे बारीक जी किसणी असते त्यानेच किसून घ्यायचे जाड किसायचे नाहीत बटाटे गरम असतानाच किसायचे कारण की जे आपण जे साबुदाण्याचं पीठ टाकलंय ना ते ह्या ब बटाट्याच्या वाफेमुळे चांगलं वाफून निघतं त्याला वेगळं शिजवायची गरज पडत नाही त्यामुळे बटाटे गरम असलेलेच घ्यायचे आणि बटाटे किसूनच घ्या आपण असं स्मॅश करतो हाताने ते न करता बटाटे किसूनच घ्या एखादा बटाट्याचा मोठा तुकडा गेला तरी काय प्रॉब्लेम नाही जर बटाटे हाताने स्माश करून घेतले तर खूप बटाट्याच्या अशा गाठी राहतात त्याच्यात आता हे जे बटाटे आपण तीन ते चार बटाटे घेतले होते ते व्यवस्थित मळून घेऊया ते पीठ आपण कारण की बटाटा थंड पडल्यावर परत हे पीठ चांगलं वाफरलं जाणार नाही साबुदाना चांगला वाफरला जाणार नाही राहिलेले बटाटे आपण नंतर ह्याच्यातच किसणार आहोत पण सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं त्याच्यात लाल तिखट किंवा मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा कारण वाळल्यानंतर मीठ परत जास्त खारट लागतात हे पापड गरम गरमच तीन ते चार बटाटे किसलेले आहेत तर हे पीठ या भांड्यातच आपण बाजूला सारूया आणि बाकीचे राहिलेले बटाटेसुद्धा किसून घेऊयात म्हणून साल बटाट्यांची साल काढताना एक साथ न काढता थोडे थोड्या बटाट्यांची साल काढायची म्हणजे बटाटे गरमच राहतात आणि व्यवस्थित किसले जातात तर एखादा मोठा बटाट्याचा तुकडा बाहेर राहिला तर तो पण घ्यायचा आणि चाळणीवर किसून घ्यायचं चा। व्यवस्थित किसायचं कारण की, की हाताला लागण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हाताने किसून घ्यायचे हे बटाटे माझे सगळे किसून झालेले आहेत एका वेळी दोनच किलो बटाटे करायचे घ्यायचे जास्त घ्यायचे नाहीत तुमच्याकडे करायला जास्त माणसं असतील तर नक्की घ्या काय प्रॉब्लेम नाही पण वाळवताना थोडासा प्रॉब्लेम होतो जर जा जागा मोठी असेल तर काय हरकत नाही तुम्ही जास्त प्रमाणात केलं तरी चालेल पण मी प्रमाण दोन किलोचं सांगितलं त्याप्रमाणेच वाढवत वाढवत जा कारण जर तुम्ही साबुदाण्याचं पीठ जर जा जास्त घेतलं तर हे बटाटे एकदम कडक होतात असे खुसखुशीत लागत नाहीत आणि जर बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर पापड वाळतानाच त्याला चिरा पडतात त्यामुळे दोन किलोला पाऊन वाटीपेक्षा पण कमी साबुदाण्याचं पीठ घ्यायचं आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण आपण जे पहिलं मळलेलं आहे ते आणि आता नंतर जे बटाटे किसलेले आहेत ते व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणून भांडं मोठं घ्यायचं मळताना आता जे पाव कपामधलं आपण थोडंसं पीठ ठेवलं होतं त्याच्यातलं एक ते दोन टेबलस्पून टाकूया आपण एक टेबलस्पून किंवा त्याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त पीठ वेगळं ठेवणार आहोत ते वापरायचं नाही एवढ्याच ह्याच्यात आपलं होऊन जाणार आहे म्हणून मी सांगितलेलं पीठ अतिशय कमी घ्यायचं पाव कपाला एक ते दोन टेबलस्पून कमी घेतलं तरी चालेल आता हे पीठ व्यवस्थित मिसळून झालेलं आहे आता ह्याला अर्धा तास तरी आपण झाकण लावून ठेवून द्यायचं म्हणजे साबुदाणा चांगला वाफरला जाईल कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आणि हे बघा एवढं आपलं साबुदाण्याचं पीठ राहिलेलं आहे पावकापामधलं अर्ध्या तासानंतर आता हे आपण पापड करायला घेणार आहोत त्यासाठी ही पापडाची मशीन मिळते बाजारात अडीचशे ते ती तीनशे रुपयेपर्यंत मिळते ही नक्की घेऊन ह्याची खूप मदत होते ह्याचाच वापर करणार आहोत आपण आणि दोन प्लास्टिकच्या शीट लागणार आहेत आपल्याला एक वाटीभर पाणी आणि एक चमचा घ्यायचा आहे चमचा असा पाण्यात बुडवायचा आणि त्याने पीठ घ्यायचं प्रत्येक वेळी याला हात लावायची गरज नाही पिठाला बरोबर एका मापाचे पापड होतात मी हातानेही घेतलं तरी चालेल पीठ पण हाताला खूप जळजळ होते नंतर तिखट असल्यामुळे त्यामुळे या चमच्याचा वापर करायचा आता जी पापड बनवायची मशीन आहे त्याच्यावर आपण एक प्लास्टिकची शीट ठेवायची आणि त्याच्यावर हे एक चमचा आपण पीठ घ्यायचं मी नंतर दुसरी शीट ठेवून हे मशीन दाबून घ्यायचं एकदा दाबलं की पापड व्यवस्थित होऊन जातात जास्त पातळ पापडाची गरज नाही आपल्याला कारण की हे बटाट्याचे पापड आहेत वाळल्यानंतर अजून पातळ होतात तर वाटत असेल जाड आहे तर अजून एकदा दाबायचं मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त या परातीवर दा काढून दाखवते पापड असा परातीवर काढायचा नाही एका कॉटनच्या कपड्यावरच काढायचा हा पापड गॅलरीत जिथं ऊन येत असेल तिथं काढला तर चालेल किंवा पंखेच्या खाली जरी ठेवून काढले तरी चालतील कारण हे परातीवर काढलेले पापड लवकर निघत नाही त्याला परत ओलं करावे लागतं तेव्हा निघतात कॉटनच्या कपड्यावर ठेवलेले पापड लगेच निघतात त्यामुळे कॉटनच्या कपड्यावर किंवा ओढणीवरच पापड काढा परातीवर काढू नका फक्त तुम्हाला कशा पद्धतीने हे पापड आपण काढायचे हे दाखवण्यासाठी फक्त हे क परातीवर करते हे पापड करण्यासाठी तुम्ही हवं तर मुलांचीही मदत घेऊ शकता हे बघा माझ्या मुलाने हा बनवलेला आहे पापड पंधरा ते वीस मिनिटात दोन किलोचे पापड तयार होतात कारण की फक्त दाबून द्यायचं आहे आणि ते एक चमच्याचं प्रमाण ठरवलं की होऊन जातं हे सगळे पापड माझ्या लहान मुलांनी मशीनने दाबून दिलेले आहेत आणि मी ते गॅलरीत नेऊन ओढणीवर चिकटवलेले आहेत अफकरा ओढणीवर सुकायला ठेवले आहेत अशा पद्धतीने गॅलरीत हे उन्हात वाळवायचे पापड पापड पूर्ण सुकवायचे नाहीत अर्धवट सुकले की ते हे काढून घ्यायचे आणि पलटी करायचे कारण की पूर्ण जर पापड हे सुकले तर आपल्याला त्याच्यावर पाणी टाकून हे पापड काढावे लागणार नाहीतर हे पापडाचे तुकडे पडतील पण अर्धवट सुकले की हे सगळे पापड असे पलटी करायचे त्यामुळे ते कॉटनला ह्या कॉटनच्या ओढणीला चिकटत नाहीत हे काम मात्र न विसरता करा नाहीतर पापडाचे हे तुकडेच पडणार कारण की पा आपण जास्त बटाटा टाकलाय त्यामुळे हे पापड पूर्णपणे चिकटून जातात ओढणीला तर हे पापड अशा पद्धतीने काढले की चिकटत नाहीत अगदी सहज निघतात असे पापड जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात हे पापड निघतात हवं तर मुलांची मदत घ्या मुलंही काढतील चांगले मुलंही खूप आवडीने करतात कामं स्पेशली जर लहान असतील तर असे पापड सगळे काढून झाले की त्याला दोन दिवस चांगले कडक उन्हात वाळवायचं ॲटलीस्ट एक दिवस तरी कडक उन्हात वाळवा हे बघा हे घम्याला भरून झालेले आहेत आपले पापड तयार चांगले कडक पापड तयार झालेले आहेत तुम्हाला मी तळून दाखवते हे पापड तळल्यावर कसे ला दिसतात ते उपवासाचे हे पापड नक्की एकदा घरी ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर कुठेही सापडणार नाही आणि प्रमाण मात्र मी सांगितलं त्याप्रमाणेच घ्या साबुदाण्याचं पीठ जास्त टाकायचं नाही नाही तर खूप कडक होतात पापड अगदी कमी तेलात तळले जातात तर तुम्ही खाताना बघाल एकदम कुरकुरीत लागतात मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात आणि ह्याला तेल बिलकुल राहत नाही तेल नाहीतर काही काही वेळा काय होतं बटाटे जर जास्त झाले तर पापड खूप तेलकट होतात खाताना ते तेल लागतं तोंडात मध्ये हे पापड बघा बिलकुल तेलकट झालेले नाही तुम्हाला हात लावून दाखवते हात चोळून दाखवते बघा हाताला जरा सुद्धा तेल लागलेलं नाही आणि असं चुरून त्याचे चुरले जरी पापड पूर्ण तरी हाताला बिलकुल तेल लागत नाही जास्त तेल हे पितच नाहीत पापड अगदी छान होतात तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवून मस्त खा आणि स्वस्थ रहा, बन धन्यवाद